नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। मावळ एमआयडीसी भागातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली, तर एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली। एमआयडीसी टप्पा क्रमांक 4 मधील विविध प्रश्नांसंदर्भात बाळा भेगडे यांनी एमआयडीसी कार्यालयात जोग सेंटर येथे कृती समिती पदाधिकारी, शेतकरी आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली। या बैठकीत निगडे आंबळे नियोजित एमआयडीसीची पुढील कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि यासाठी नियोजित एमआयडीसीमध्ये कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात यावी, तसेच टप्पा 1 व 2 मधील प्रलंबित विषय पूर्ण करण्याची विनंती केली। त्याचबरोबर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत फोनवर चर्चा करून 32/1 ची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी यावेळी केली। उद्योगमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा करून लवकर निर्णय करू असे आश्वासन दिल्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले। यावेळी प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। अधिक माहिती आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। सत्या।